भाई उद्या काळा दिन कशा रीतीने पाळला जाणार आहे काय माहिती? भाषावार प्रांत रचनेनुसार 1 नोव्हेंबर 1956 साली कर्नाटक राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून मराठी भाषिक जे आहेत त्या अगदी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या संपूर्ण परिसरातले 865 गावातले मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करतायत, आंदोलनं करतायत आणि तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमावासीय काळा दिवस म्हणून साजरा करतात। राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। अगदी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शिवसेनेने केलंय आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब देखील किंबहुना संपूर्ण राज्य सरकार महाराष्ट्र या सीमावासियांच्या पाठीशी उभा आहे। त्यांच्या जे काही जेव्हा जेव्हा अन्यायकारक ज्या काही घटना घडतात त्या त्यावेळेस राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं आणि म्हणूनच गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मंत्रिमंडळातले मंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी देखील 1 नोव्हेंबर हा दिवस काळी फीत घालून कामकाज करून जाहीर निषेध काळा दिवस म्हणून साजरा करून पाळून या मराठी भाषिकांच्या